आयपीएल मध्ये एकाच संघाविरुद्ध 1000 धावा करणारा पहिला फलंदाज कोण बनला आहे, तर हा बनलेला आहे आपला रोहित शर्मा. रोहित शर्मा हा आता आयपीएल मध्ये एका संघाविरुद्ध 1000 धावा करणारा पहिलाच फलंदाज बनलेला आहे. याने ही कामगिरी कोलकाता नाईट रायडर्स या संघाविरुद्ध केलेली आहे आयपीएल मध्ये. त्यानंतर टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 7000 धावांचा टप्पा ओलांडणारा फलंदाज कोण आहे, हा आहे बाबर आजम. बाबर आजम पाकिस्तानचा आहे आणि हा आता टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 7000 धावांचा टप्पा ओलांडणारा क्रिकेटपटू बनलेला आहे. टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये 10000 धावांचा टप्पा ओलांडणारा पहिला भारतीय खेळाडू हा कोण आहे, हा आहे विराट कोहली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात जलद 23000 धावा पूर्ण करणारा फलंदाज हा कोण आहे, हा देखील विराट कोहलीच बनलेला आहे. आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामन्यात सर्वात जलद 100 विकेट कोणी घेतल्या आहेत, ह्या 100 विकेट ज्या आहेत त्या रशीद खानने घेतलेल्या आहेत. रशीद खान हा अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू आहे आणि टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा क्रिकेटपटू असं विचारलं तर तो असेल शाकिब अल हसन. शाकिब अल हसन हा नुकताच टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा क्रिकेटपटू बनलेला आहे, हा बांगलादेशचा आहे.